आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जा लाडक्या, विजयाची युद्ध पताका फडकवत परत ये। असच होईल, हे सोने निश्चित आहे महाराज। आज सूर्यास्त होण्यापूर्वी त्या सूर्यवंशीयांचा सूर्यास्त करून मेघनाद गगनाद गरजणाऱ्या मेघांप्रमाणे अखिल ब्रह्मांडात जयनाद गुणगुणात परत येईल। आणि जर आज मेघनादाच्या जयनादाची घोषणा दशदिशात नाही गुंजली तर तो शस्त्र घेणत सोडून देईल आणि लंकेच्या समुद्रात जलसमाधी घेईल पिताश्री। नाही नाही, तू अवश्य विजयी होऊन आपल्या वडिलांचं मस्तक उंच करून परत येईल। हा विश्वास वीज बनून उभारून येत आहे आमच्या मनामध्ये। जा इंद्रजीत, आज नव्या विजयाचा कीर्तिमान स्थापन करून परत ये। हाच इंद्रजीत आणि मेघनाद एकाच व्यक्तीची दोन दोन नाव, ही विलक्षण गोष्ट कशी? इंद्रजीत जन्मापासून अत्यंत विलक्षण विशेषण घेऊन जन्माला आला होता। जन्म होताच त्याच्या पहिल्या रडण्यासमवेत मेघगर्जनेप्रमाणे आवाज होता, म्हणून महाराज रावणानं त्याचं नामकरण मेघनाद केलं। बालपणापासून त्याच्या बालक्रीडाही विलक्षण होत्या। किशोरावस्थेत पोचता पोचता मेघनादने आपली कुलदेवी निकुंबलाच्या मंदिरात दैत्यांचे कुलगुरु शुक्राचार्यांकडून दीक्षा घेऊन अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या। अस्त्र शस्त्र निकामी झालीयत म्हणून लहान मुलाप्रमाणे दगड फेकतोयस माझ्यावर। का तुझ्या धनुर्धारी राम आणि लक्ष्मणाच्या कडे एकही शस्त्रच नाही उरलं? जर मला एवढंच घाबरत असतील तर दोन्ही भावांनी युद्ध थांबवून चुपचाप मला शरण यावं। हे गरजणाऱ्या वीरा, हा घे लक्ष्मण आलाय तुला ही तुझा भाऊ अतिकायाकडे पाठवण्यासाठी। आज काय तो निर्णय होईल की ढगांप्रमाणे गरजणाऱ्या या मेघनाथामध्ये किती शौर्य धाडस आणि रणकौशल्य आहे। चल वाचव वाचव स्वतःला माझ्या तीव्र बाणापासून। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, रावण जिंकला इंद्रजीत। आज स्वतः लंकाधिपती रावण तुझे अभिनंदन करतो आहे। तुझा सदा जय हो पुत्रा। विजय तर सदा आपला आहे पिताश्री। शत्रु सैन्य शोक सागरात बुडाल आहे। राम आणि लक्ष्मण दोन्ही भाऊ काही क्षणात नागपाशात मृत होतील। नंतर सुग्रीव अंगद जांबुवन हनुमान राम लक्ष्मणाची शवयात्रा घेऊन अयोध्येत शरयू पर्यंत जातील। विभीषण कुंभकर्ण आजोबा माल्यवान सर्वजण एकच राग आळवत होते, राम कोणी साधारण मनुष्य नाही, पुरुषोत्तम आहे, अविनाशी आहे। ते सर्वजण माझ्या मेघनाथाची शक्ती नव्हते ओळखत। इंद्रजीत तू आपल्या वडिलांचं मस्तक गर्वानं उंच केलं आहेस पुत्रा, उंच केलं आहेस। चिरंजीव हो, नेहमी तुझा विजय हो, विजय हो। अशा प्रकारे गंभीर विचारात मग्न कशासाठी झालाय पिताश्री? जेव्हापासून मी रणभूमीत जाण्याचा निर्णय घेतलाय आपण गंभीर विचारात मग्न झालात। नक्की काय झालंय महाराज? आपण नेहमीच मी रणभूमीत जायचं म्हटलं की विचारात पडता,
याचं कारण काय? मुलाचा मोह का आपल्याला माझ्या रणकौशल्याबद्दलच शंका आहे? अविश्वास? तुझ्यावर अविश्वास? इंद्राच्या वज्रालाही मामुली कंकराप्रमाणे प्रभावहीन करणाऱ्या इंद्रजितावर अविश्वास? देवाशी संग्रामामध्ये आपल्या पित्याच्या पराजयाला आपल्या पराक्रमानं विजयात बदलून टाकणाऱ्या पुत्रावर आम्ही अविश्वास कसा करू वत्सा? तर मग अजून पर्यंत आपण मला कूच करण्याचा आदेश का नाही दिलात महाराज? इंद्रजीत, तू लंकेचा सर्वात भक्कम तट आहेस. लंकेच्या घडीचा पाया तुझ्याच आधारावर टिकून आहे. शेवटपर्यंत तुझी सुरक्षा करणं आवश्यक आहे. सारे देव तुझी रक्षा करोत. जर तुला काही झालं बेटा तर लंका अनाथ होईल. अनाथ? आपण असताना मला सांगा लंका अनाथ कशी होईल पिताश्री? परंतु मी असताना जर लंकेशाचा मान भंग झाला, लंका नाथाच्या प्रतिष्ठेचं जर रक्षण नाही झालं, तर माझ्या सारख्या गडाच्या भक्कम अशा प्रकारच्या तटाचा काय फायदा? लाभ आणि नुकसान याचा हिशोब आम्ही तुला कसा समजावू वत्सा? अनमोल हातील अनमोल रत्न पण आपलं मौन नाही जाणत. आज केवळ लंकेशाचीच नाही तर पूर्ण लंकेची प्रतिष्ठा पणास लागली आहे. साऱ्या राक्षस जातीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि ती वाचवण्यासाठी आपण आणि मी केवळ दोघच वाचलो आहोत आणि आपल्या दोघांपैकी कोणा एकाला जावंच लागेल. मग हातामध्ये युद्धाची पताका घेऊन सर्वात प्रथम तुझा पिता जाईल का? कारण की तू लंकेचं भविष्य आहेस माझ्या लाडक्या, आणि भविष्याचं रक्षण करणं वर्तमानाचा धर्म आहे. हा तर वडिलांचा पुत्र मोह बोलतोय, परंतु पुत्राचा धर्म याची आज्ञा नाही देत. जो वडिलांसाठी उपयोगी येत नाही तो मुलगाच कसला? इंद्रजी जिवंत असताना आपण गेलात तर हा धिक्कार आहे त्याचा. आपण रणभूमीत स्वतः जाणं त्या दिवशी मला योग्य नाही वाटलं. हनुमानाला दूत मानून त्याला सोडून देण्याच्या बाजूनेही मी कधीच नव्हतो. अंगद आला आणि भरलेल्या दरबारात मनात येईल तसं बोलून घमेंड दाखवून निघून गेला. आम्ही दया करत गेलो आणि त्यांचा उत्साह वाढत गेला. पिताश्री, लंकेच्या प्रतिष्ठेवर आपल्या प्राणांची आहुती देऊन जे निघून गेले त्यांना मी कधीच परत नाही आणू शकत. परंतु विश्वास ठेवा, त्यांच्या मरणाने माझ्या मनात प्रतिशोध आणि हिंसेची भावना आणखीनच वाढवली आहे. रामाचं मस्तक, लक्ष्मणाची छाती, सुग्रीव, अंगद, हनुमानाचे प्राण घेण्यासाठी माझी अस्त्र शस्त्र उतावीळ होत आहेत. आज्ञा द्यावी, आशीर्वाद द्यावा पिताश्री. असुर नायक, आपल्या सेनानीला प्रलय बनून शत्रूचा नाश करण्याचा आदेश द्यावा. आपण काय विचार करताय? आम्ही विचार करतो इंद्रजीत की पाताळात दादा ऐरावण्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तो आमच्या मदतीला येईल. तो मंत्र तंत्र विद्येत आमच्यापेक्षा पुढे आहे, त्याला का नाही बोलवायचं? आपला मुलगा जिवंत असताना आपण दुसऱ्या लोकातून आपल्या भावाला मदतीला बोलवाल तर हा इंद्रजीत लंकेच्या प्रजेसमोर मान वर करून कसा चालेल? पिताश्री, आपल्या मनात दुर्बलता लहानसे छिद्र करीत आहे, त्यापासून सावध राहावं. जिंकण्यासाठी पूर्ण मनोबल जरुरी आहे. इंद्रजीत वर पूर्ण विश्वास ठेवावा. मी युद्धाचं चित्रच बदलून टाकेन. आपण मला आज्ञा द्यावी आणि आशीर्वाद द्यावा पिताश्री. जा लाडक्या, विजयाची युद्ध पताका फडकवत परत ये. असच होईल हे सोने निश्चित आहे महाराज. आज सूर्यास्त होण्यापूर्वी त्या सूर्यवंशीयांचा सूर्यास्त करून मेघनाद गगनात गरजणाऱ्या मेघांप्रमाणे अखिल ब्रह्मांडात जयनाद गुणगुणात परत येईल.
आणि जर आज मेघनादाचा जयनादाची घोषणा दशदिशात नाही गुंजली तर तो शस्त्र घेणं सोडून देईल आणि लंकेच्या समुद्रात जलसमाधी घेईल पिताश्री। नाही नाही, तू अवश्य विजयी होऊन आपल्या वडिलांचं मस्तक उंच करून परतशील। हा विश्वास वीज बनून उभारून येत आहे आमच्या मनामध्ये। ना इंद्रजीत, आज नव्या विजयाचा कीर्तिमान स्थापन करून परत ये, विजयी हो। अशी उदास उदास का उभी आहेस प्रिये? तेव्हा योद्धा रणभूमी जातात तेव्हा त्यांच्या पत्नी उदास उदास दूर उभ्या नाही राहत, आपल्या हाताने त्यांची अस्त्र शस्त्र सजवतात, त्यांचा उत्साह वाढवतात। आज युद्धात मी सेनेचं नेतृत्व करतोय, इतकी आनंदाची घडी आहे, परंतु न जाणो तू उदास राहून काय विचार करतेस? विचार करतीये या युद्धाचा परिणाम काय होणार? युद्धाचा परिणाम केवळ एकच होणार आहे, आपला विजय। या विजयाची किंमत काय चुकवली जाणार? सुलोचना शेष नागाची मुलगी आणि इंद्रजिताची पत्नी असून तू असल्या प्रश्नात कुठे अडकून बसली आहेस? विजयासाठी काय किंमत मोजावी लागणार, याचा अंतिम परिणाम काय होणार, ह्या सर्व गोष्टींचा वीरपुरुष कधी नाही विचार करत। या वेळी शत्रू आपल्या दारावर उभा राहून आवाहन करतोय, ही वेळ मनात काही शंका काही दुर्बलता घेण्याची नाही आहे, केवळ एकच ध्येय आहे, त्याच्या आवाहनाचे उत्तर आपल्या बाहुबलाने द्यायचं आहे। नागबाले, हसत हसत आम्हाला युद्धाला पाठवण्याची तयारी कर, ज्यामुळे आम्ही विजयी होऊन तुमच्या जवळ परत येऊ। पाहना, मातेश्वरी पण आली। माते, आशीर्वाद दे। माझं आयुष्य पण विधाता तुझ्या आयुष्यात मिळवू दे, तू युगानुयुग जगावं लाडक्या। आयुष्याचं नाही विजयाचं वरदान दे माते। जर सृष्टी रचणाऱ्या परमेश्वरानंतर आईचे स्थान असेल तर तुला आईचे वरदान आहे की आज रणभूमीतून माझा मेघनाद विजयनाद करत परतेल। आईचा आशीर्वाद मिळाला, आता मेघनाथाला कोणतीही शक्ती नाही हरवू शकत। जोपर्यंत मी शस्त्रांची पूजा करून येईन, आपण निकुंभला कुलदेवीच्या पूजेची व्यवस्था करावी। सुनी शस्त्रागारी इंद्रजीत करी ध्यान, स्मरुनी देवतेला शस्त्रास्त्रांचे जासला विटिया ते
म्हणजे आज युद्ध होणार तर मी सांगितलं ना लक्ष्मण बंधू, लंका इतक्या लवकर हार नाही मानू शकणार. पराजयांवर पराजय होऊनही लंकेचं समाधान नाही झालेलं दिसत. झालंही नाही पाहिजे. युवराज इंद्रजितांचा विजय असो. 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 म्हणजे इंद्रजित येतोय. होय, लंकेश्वराने आज सगळ्यात प्रिय आणि सर्वात अनमोल सर्वात पराक्रमी आपल्या मुलाला युद्धात पणाल लावला आहे. आज मेघनाद रणक्षेत्रात येत आहे प्रभू, ज्यानं इंद्राला जिंकून ब्रह्माकडून इंद्रजित नावानं अलंकृत करून घेतला आहे. हाच इंद्रजित आणि मेघनाद एकाच व्यक्तीची दोन दोन नावं, ही विलक्षण गोष्ट कशी? इंद्रजित जन्मापासून अत्यंत विलक्षण विशेषण घेऊन जन्माला आला होता. जन्म होताच त्याच्या पहिल्या रडण्यासमवेत मेघगर्जनेप्रमाणे आवाज होता, म्हणून महाराज रावणानं त्याचं नामकरण मेघनाद केलं. बालपणापासून त्याच्या बालक्रीडाही विलक्षण होत्या. किशोरावस्थेत पोचता पोचता मेघनादने आपली कुलदेवी निकुंबलाच्या मंदिरात दैत्यांचे कुलगुरू शुक्राचार्यांकडून दीक्षा घेऊन अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. त्याचा महाराज रावणांनाही अचानकच पत्ता लागला. चामुंडाय विच्चे नमः. मौन तपस्वीचे सुरु मंत्र म्हणती आचार्य साधकास सिद्धिया सिद्ध हो पुत्रा. हे कसलं अनुष्ठान आहे? अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत मेघनाद मौन धारण करून असे. तुमच्या पुत्रानं कुलदेवी निकुंबलाला सिद्ध करून सात यज्ञांचं अनुष्ठान केलं आहे. अग्निष्ट होम, अश्वमेध, बहुसुवर्णक, राजसूय, गोमेध, त्याचप्रमाणे वैष्णव यज्ञाची दीक्षा घेईल तो. याचं अनुष्ठान प्रत्येकाला संभव नाही आहे. महेश्वर महादेवाला प्रसन्न करून अनेक वर प्राप्त करेल. इच्छेनुसार चालणारा दिव्य रथ, तामसी नावाची माया, अमोघ बाणाने भरलेले दोन भाते, अजेय धनुष्य, शत्रुनाशक प्रबल अस्त्र तुमच्या पुत्राला प्राप्त होतील. नंतर दाही दिशांमध्ये तुमचा पुत्र इंद्रजीतचा सामना कोणीही करू शकणार नाही. दशानन, गुरु शुक्राचार्यांचं म्हणणं सत्य झालं. मेघनादने सर्व शक्ती प्राप्त केल्या आहेत. त्याच्याप्रमाणे आपल्या सिद्धींमध्ये मग्न दुसरा महाभट योद्धा पृथ्वीवर नाही. Thank you.
सुस्वागतम युवराज मेघनाथ। सुग्रीव रणक्षेत्रात आपले स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम आला आहे। सुग्रीव मेघनाथाच्या समोर येऊन का का मृत्यूला बोलावतोय? कुठे आहेत राम आणि त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण? त्यांना समोर यायला सांग, आज रणक्षेत्रात त्यांचा काळ आलाय। श्री राम प्रभूच्या दर्शनासाठी फारच उतावळा होत आहे। स्वामींच्या पर्यंत पोहोचण्याआधी सेवकाला सेवेची संधी दे मेघनाथ। जा तुला सोडून दिलं, आज माझं ध्येय तू नाहीयेस। आज सर्वप्रथम माझा भाऊ अतिकायच्या मारे करायला लक्ष्मणाला यमलोकात पाठवण्यासाठी आलोय। कुठे आहे लक्ष्मण? त्याला सांग इंद्रजीत आव्हान देतोय। आज्ञा करावी दादा, आज मेघनाथ तरी राहील नाही तर हा लक्ष्मण। शांत शांत लक्ष्मण, शांत राहण्याची वेळ निघून गेली आहे दादा। तो खूप साहसी योद्धा आहे, लढता लढता थोडासा थकेल तेव्हा समोर जावं वीरश्री। ही काही रणनीती नाहीये, युद्धात एकच नीती असते, शत्रूला जसं जमेल तसं पराजित करायचं। परंतु अनितीच्या मार्गावर चालून नाही लक्ष्मण। मी तुला शांत राहायला सांगून तुझा उत्साह कमी करत नाहीये, फक्त एवढंच सावध करू इच्छितो आहे की आवेश आणि उत्साहामध्ये अंतर असत। विचारपूर्वक आणि धीर गंभीर मनानं युद्ध कर, जा वीरवर विजयी हो। सुग्रीव अंगातर पाठ फिरवून निघून गेले, परंतु आपल्या वीरतेची शेखी मिरवणारा लक्ष्मण कुठे लपून बसलाय? कुठे आहे? या मेघनाथाचा सामना करायला घाबरतोय। उद्धट मेघनाथ, प्रवाह बंद कर। शस्त्र निकामी झाली आहेत म्हणून लहान मुलाप्रमाणे दगड फेकतोयस माझ्यावर का? तुझ्या धनुर्धारी राम आणि लक्ष्मणाच्या कडे एकही शस्त्रच नाही उरलं। जर मला एवढंच घाबरत असतील तर दोन्ही भावांनी युद्ध थांबवून चुपचाप मला शरण यावं। हे गरजणाऱ्या वीरा, हा घे लक्ष्मण आलाय तुला ही तुझा भाऊ अतिकायाकडे पाठवण्यासाठी। आज काय तो निर्णय होईल की ढगांप्रमाणे गरजणाऱ्या या मेघनाथामध्ये किती शौर्य, धाडस आणि रणकौशल्य आहे। चल वाचव वाचव स्वतःला माझ्या तीव्र बाणापासून। माझा हा तीव्र बाण शेकडोंचा नाश करून तुझ्यापर्यंत पोहोचतोय लक्ष्मणा। Thank you.
आणि आता ह्या बाणाच्या तीव्रतेने सुकलेल्या पानांप्रमाणे तुझी सर्व सेना विखरून जाईल. राजपुत्र अन तेजस्वी अन शक्तिमान हे लढती तीराना भिडती तीर आणि तीरावर तीरच सुटती. हर हर महादेव हर हर महादेव. महाप्रतापी मेघनाद ज्या शस्त्रांचा आघात करे ज्या शस्त्रांचा आघात करे उत्तरेतला तो लक्ष्मण ही त्या शस्त्रांचा प्रतिकार करे त्या शस्त्रांचा प्रतिकार करे. कोणी न कमी दोघांमध्ये कोणी हटेच ना युद्धामध्ये कोणी हटेच ना युद्धामध्ये. हे महासमर प्रत्येक क्षणी किती भीषणताही येत असे भीषणताही येत असे. बाणातून निघतो अग्नि कधी वर्षा व कधी होता आहे तीराना भिडती तीर आणि तीरावर तीरच सुटती. हर हर महादेव हर हर महादेव. युद्ध करे या बाहुबले एक शस्त्रांचा अभिमान धरे एक शस्त्रांचा अभिमान धरे एक रामाचा जयकार करे लंकेशाचा जयकार करे लंकेशाचा जयकार करे. रामाच्या चेहऱ्यावरती रोमांचक युद्धा पाहतसे रोमांचक युद्धा पाहतसे. या महासंग्रामी जिंकिल तो ज्याला विजयी भगवान करे ज्याला विजयी भगवान करे. दोघे अपुल्या विश्वासाने प्राणांची लावती बाजी तीराना भिडती तीर आणि तीरावर तीरच सुटती. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. सूर्यास्त झाल्यानंतर याची मायाशक्ती चौपटीने वाढेल. जर आपल्या तामसी मायेचा प्रयोग करून आकाशात अदृश्य होऊन लढू लागला तर त्याचा जय निश्चित आहे. आता आपल्याला युद्धात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, अन्यथा अनर्थ होऊन जाईल. लक्ष्मणाच्या सहाय्यासाठी आपण पुढे वा राघवेंद्र. आवर्य बाणांनी माझ्या शस्त्रांचा अंत करतोय. आपण रणभूमीत आल्यावर तो भेकडासारखा पळून गेला. नाही लक्ष्मण, इंद्रजीत नाव आहे त्याचं. त्याच्या शौर्याच्या महत्वाकांक्षेचा महिमा महाराज विभीषणांकडून ऐकून सुद्धा असा भ्रम धारण करतोस त्या योद्ध्यासाठी? अवश्य त्या असुर कुमाराच्या युद्धाची काहीतरी चाल आहे. मायायुद्धाच्या कलेत त्याच्यापेक्षा मोठा कोणी नाही. सावधरा वीर कुमार. अस्त्र शस्त्र
शस्त्र या युद्धात होती अशी निरुपाय मेघनाद दोघवरती सोडी नाग पाशपा अभिनंदन 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 रावण जिंकला इंद्रजीत आज स्वतः लंकाधिपति रावण तुझे अभिनंदन करतो आहे तुझा सदा जय हो पुत्रा विजय तर सदा आपला आहे पिताश्री शत्रु सैन्य शोक सागरात बुडाले आहे राम आणि लक्ष्मण दोन्ही भाऊ काही क्षणात नागपाशात मृत होतील नंतर सुग्रीव अंगद जांबुवन हनुमान राम लक्ष्मणाची शवयात्रा घेऊन अयोध्या शरयू पर्यंत जातील विभीषण कुंभकर्ण आजोबा माल्यवान सर्वजण एकच राग आळवत होते राम कोणी साधारण मनुष्य नाही पुरुषोत्तम आहे अविनाशी आहे ते सर्वजण माझ्या मेघनाथाची शक्ती नव्हते ओळखत इंद्रजीत तू आपल्या वडिलांचं मस्तक गर्वान उंच केला आहेस पुत्रा उंच केला आहेस चिरंजीव हो नेमी तुझा विजय हो विजय हो प्रभु पानर सेना आपल्या शिबिरात जयघोषाची परवानगी मागत आहे कोणत्या निमित्तानं अंजनेय निरव शांत रात्रीच्या मध्यवेळी जयनाथ का आपण विजय प्राप्त केलाय का राम रावणाच्या संग्रामाचा निर्णय झालाय का युद्धाचा उद्देश पूर्ण झालाय नाही अवधेश आमच्या जयघोषाचा उद्देश कोणत्याही प्रकारच्या अहंकाराचा नाहीये आपल्यावर आलेल्या संकटाच्या बातमीने सीतामाता चिंतासागरात बुडून गेली असेल त्यांच्या हृदयावर पसरलेल्या शोकाचे निवारण करण्यासाठी आपल्या जयनादाने त्यांना ह्या गोष्टीचा संकेत देऊ इच्छितो की आपण कुशलमंगल आहात होय दादा आपल्या सेनेच्या हृदयात उसळणाऱ्या उल्हासाचा वहिनीपर्यंत पोहोचण्याचा हा एकच मार्ग आहे
सांगत होता सकाळचा सूर्य राम लक्ष्मणाच्या जीवनाचा सूर्यास्ताचा समाचार घेऊन येईल। काय मृत्यूच्या दुःखात जयनात गुंतो आहे? पिताश्री, मी स्वतः या शंखनादाने भ्रमात पडलो आहे। दुःखातून हे विजयनादाचे स्वर कसे काय गुंजताय? निसंदेह ही वानर सेनेची खोडी आहे। हर्ष उल्लासाची उमेद आम्हाला चिडवत आहे। घोडसर बाणाने प्रहार करून शत्रू आपल्याला आव्हान करत आहे। जे अनिष्ट अमंगल करून तू आला होतास त्यांना त्यांचं काही बिघडलं नाही। पिताश्री, माझ्या नागपाशात राम लक्ष्मण दोघांना बांधून मृत्युमुख करून सोडून आलो आहे। महाराजांचा विजय असो, गुप्तचर शुक महाराजांना भेटण्याची आज्ञा मागतायत। येऊ दे। लंकेश्वरांचा विजय असो। काय बातमी आणली आहेस? शत्रू सेनेत कसला गोंधळ झाला आहे? महाराज, हा गोंधळ नाही, वानर सेनेत हर्षतिरेकाचा उत्साह उसळून येतोय। कोणत्या कारणाने? लक्ष्मण आणि श्रीराम। श्री म्हणू नकोस त्याला, फक्त राम म्हण, ज्याला आमच्या इंद्रजितानं जीवन मुक्त करून सोडून दिला आहे। होय महाराज, ते राम आणि लक्ष्मण नागपाशातून मुक्त झाले। असंभव। युवराज, असं वाटतं त्यांच्या इथं असंभव शब्दाला काही स्थान नाही। कसं काय संभव झालं? कोणी केला हा चमत्कार? अक्षांचा राजा गरुडानं त्यांना नागपाशातून मुक्त केलं। गरुड, गरुड, तो गरुड जो विष्णूचं वाहन आहे, तोच गरुड आहे? होय महाराज, आणखी कुणाच्या इतकी शक्ती असू शकते जो नागभाषाला छिन्न भिन्न करू शकेल? कुणाच्या शक्तीचं वर्णन करतोय शुक? जेव्हा वैकुंठावर हल्ला करून आम्ही विष्णूच्या सुदर्शन चक्राला प्रभावहीन केलं होतं, तेव्हा हाच गरुड आमच्या चंद्रहास खड्गानं जखमी होऊन तोंड लपून चीर सागरात जाऊन लपला होता। त्या दुष्टानं इतकं मोठं दुस्साहस केलंय, आता सर्वात प्रथम त्याला दंड देण्यासाठी आम्हाला स्वतःला जावं लागेल। नाही पिताश्री, घरात घुसलेल्या शत्रूचा नायनाट केल्याशिवाय एका पक्षाच्या मागे धावणं म्हणजे योग्य नाही। शत्रूच्या बलस सामर्थ्याचा मी अंदाज घेतलाय। आज नागपाशातून वाचले तर काय, उद्या मी माझ्या सर्वात शक्तिशाली अभिमंत्रित अस्त्रांचा वापर करून युद्धाचा निर्णय करीन। अभिनंदनाचा हा हर्षनाद संध्याकाळ संपेपर्यंत करुण क्रंदनात बदलून जाईल। आमची सर्व आशा आता केवळ तुझ्यावर केंद्रित आहे इंद्रजीत। लंकेच्या सागर तटावर दोन भावांच्या चिता जळत असतील, तिथे शरूरच्या किनाऱ्यावर दुसऱ्या दोन भावांना जलसमाधी देऊन अयोध्येला लंकेच्या ताब्यात करून तो अयोध्यापती म्हणव, हीच माझी अभिलाषा आहे पुत्रा। होय, असंच होईल। रामावर विजय प्राप्त करून आपली अभिलाषा अवश्य पूर्ण करेल आपला हा इंद्रजीत। विजयी हो। युवराज इंद्रजीतांचा विजय असो। इंद्रजीतांचा विजय असो। इंद्रजीतांचा विजय असो। युवराज 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 इंद्रजीतांचा विजय असो। सावध रहा अयोध्यनाथ, आज रावण कुमार पूर्ण शक्तीसह तीव्र गतीने हल्ला करण्यासाठी येत आहे। आम्हीही झोपलेलो नाहीये विभीषण जी। आम्हीही जोरदार वेगाने टक्कर देऊ। मला आज्ञा द्या प्रभू, मी पुढे जाऊन आपल्या सेनेच्या व्यूहरचनेचे निरीक्षण करतो।
पुढ़ वा बजरंग बली। जय श्री राम। अरे माकडांनो, कुठे आहे तुमचा राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण? काय नाग पाशाचं वेश अजून उतरलं नाही ते तुम्हाला निरर्थक मरायला पाठवलं? आपल्या बळावर घमेन करणारे अंगद हनुमान कुठे जाऊन लपले? जय श्री राम। हनुमानाची जेव्हा आठवण काढाल तेव्हा प्रगट होईल। राम आणि लक्ष्मणाला सांगा समोर या, किंवा आपली अस्त्र शस्त्र आमच्या पायाशी टाका आणि अयोध्येला परत जाव। तुम्हा निशाचरांना यमलोकात पाठवल्याशिवाय आम्ही लोक अयोध्येला परत कसे जाणार मेघनाथ? हा आलास तू, आपल्या मदतीसाठी आपल्या मोठ्या भावाला बरोबर नाही आणलंस? मोठ मोठ्याने नाद नको करूस मेघनाथ। मेघनाथच्या सिंह नादाचे परिणाम तू पाहून चुकलायस। काल वाचलास, परंतु आज साक्षात ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा तुला वाचवण्यास आले तर ते सुद्धा वाचू नाही शकणार। हे घे। प्रत्यक्ष क्षणी अदृश्य कधी धरतीवर कधी आकाशी, कधी धरतीवर कधी आकाशी। हा मायाधारी मेघनाद ती
अतिसूक्ष्म होऊनी क्षणामध्ये सौमित्र नसे तिळ मात्र उणारण कौशल्यात युद्धाचा दोघे अजिंक्य दोघेही वीर दोघे दोघांशी लढती असे या महासंग्रामा पाहुनी देवादिक हरकून जाती हेरणी भेटती वीर असे तीरावर तीरत सुटती हर हर महादेव हर हर महादेव कधी दूर होऊनी वार करी कधी येई लक्ष्मण निकटासा श्रीराम शपथ घेई लक्ष्मण रणत्या सुरांचा नाश करे इंद्रजिताच्या रूपामध्ये रावणाची अंतिम आशा से दक्ष राहुनी लक्ष्मण लढतो रामाचा विश्वास से पुल्या पुल्या वीरांचे दोन्ही दल जय घोषच करती तीरांशी लढती तीर अति वीरांचे युद्धन थांबे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव दादा दादा तू कपट नीती करू लागलाय अदृश्य होऊन प्रहार करतोय दादा मला आज्ञा द्या संपूर्ण राक्षस जातीचा नाश करण्यासाठी मी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करीन नाही लक्ष्मण ब्रह्मास्त्र अत्यंत विनाशकारी आहे शास्त्र त्याच्या प्रयोगाची परवानगी प्रत्येक परिस्थितीत नाही देत म्हणूनच आपल्याला उत्तेजित होऊन धर्मयुद्धाचा मार्ग सोडून चालणार नाही परंतु राक्षस लोक कोणतीही नीती नाही मानत ते युद्धात छलकपटाची मदत घेऊन आपल्या सेनेचा संहार करतायत त्यांच्या मायावी शस्त्रांपासून वाचण्याचा एकच रस्ता आहे ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला जावा युद्धनीती सांगते अयुद्धमानं प्रच्छन्नं प्रांजलिं शरणागतं पलायमानं मत्तं वा नहन्तुं त्वमिहार्हसि अर्थात जो समोर युद्ध करत नसेल शरण आला असेल युद्धातून पळून जात असेल किंवा वेडा झाला असेल त्याच्यावर ब्रह्मास्त्रासारख्या महासंहारक अस्त्राचा उपयोग वर्ज्य आहे परंतु नाही लक्ष्मण नाही अधर्माने मिळवला गेलेला विजय कधीच कल्याणकारी नाही होऊ शकत जशी आज्ञा दादा लक्ष्मणास जिंकू न शके विफल होती त्याचे बाण इंद्रजीत शक्तींना करी तसे आवान वीज चमके आकाशियन बाणांच्या परी सुटे खंजी नरवीराचा ऊर भेदण्या येतसे त्याचा मायावी खंजी काही उपाय कोणाच चाले ना काही उपाय कोणाच चाले नचे येतसे कुणाच्या कह्यात लक्ष्मणाच्या उरात घुसला तेव्हा त्याचा मायावी खंजी <Sess->
राक्षस योद्ध्यांनो उचला याला, हाला रथात घेऊन चला पिताश्रींच्या समोर। जमिनीला चिकटलाय महाराज, दूर व्हा। इंद्रजीतच्या विजयाची भेट लंकेश्वरांना मी देईन। धराला हात लावलास धरती मध्ये सामावला जाशील मेघनाथ। हे स्वतः धरतीला आपल्या फण्यावर धारण करणारे आहेत, तुझ्या सारख्या पाप्याकडून नाही उचलले जाणार। मेघनादना उचलू शके उठा लक्ष्मण, वीरवर लक्ष्मण, शेष नाग हनुमान। जय श्रीराम। लक्ष्मणाचा भार श्री। लक्ष्मणाला मृत्यूच्या कुशीत झोपून आलो आहे, आता रामाचं मस्तक कापून आपल्या पायाशी आणून ठेवीन, तेव्हा सुडाची ज्वाला विझेल। इंद्रजीत तुझा विजय असो, लक्ष्मणाचं मर्दन करणाऱ्या तुझा विजय असो, अयोध्येच्या होणाऱ्या अधीश्वर तुझा विजय असो। धन्य आहे वीरवर इंद्रजीत, तू पराभवाच्या काठाशी पोहोचलेल्या लंकेच्या सेनेमध्ये एक नवीन आशेचा संचार केला आहेस। तू आपल्या हरलेल्या डावाला विजयात बदलले आहेस। लंका नेहमी तुझा गर्व करेल, आम्ही तुझे अभिनंदन करतो। अभिनंदनाची अजून वेळ नाही आली आहे, अभिनंदन तर तेव्हा करा जेव्हा या सर्व कारणांचा हा मेघनाथ समूळ नायनाट करून टाकेल। रामाचे मस्तक आणून लंकेच्या मुख्य द्वारावर लावून आपल्या काका कुंभकर्णाच्या वधाच्या सुडाची आग शांत करेन। त्या दिवशी दिग्दिगंत लंकेचा जयनाद गुंजन करेल। पिताश्री, लंकेश्वरांचा संपूर्ण विजय होईल। धरती आकाश पाताळ लंकेच्या जय जयकाराने निनादून जातील। आज विजयात एकच कमी राहिली की लक्ष्मणाचं मृत शरीर आणून आपल्या चरणांशी टाकू नाही शकलो। उचलता उचलता तो मरकट हनुमान मध्येच येऊन हिसकावून घेऊन गेला। घेऊन जाऊ दे वत्सा, मुर्द्याला घरात आणून काय करणार। मुर्दा अशुभ असतो, मुर्द्याचे स्थान स्मशानातच असते। राम पण पाहिल, लवकरच त्याचाही अशा प्रकारे शेवट होणार आहे। त्यालाही त्याच्या भावाच्या मृत शरीराला कौटाळून लढून घेऊ दे। पिताश्री, अर्ध मेला तर तो आपल्या भावाची दुर्दशा पाहून झाला असेल। पूज्यवर आजोबा, मी तर रघुवंशाला निर्वंश करण्याचा पण केला आहे। राम समुद्रावर सेतू बांधून लंकेत आला होता। मी रामाच्या सेनेतील एका वीराला मारून त्यांची मृत शरीरे अयोध्या पर्यंत पसरवीन आणि त्यांना तोडवत विजय नादाने लंकेच्या जयाची पताका फडकवत अयोध्येत प्रवेश करीन। द्वारपाल, आमच्या गुप्तचरांना निरोप द्या,
की लक्ष्मणाच्या स्थितीची क्षणाक्षणाची माहिती आम्हाला कळली पाहिजे आणि नगरात घोषणा करा, लंकावासी आपल्या युवराजाच्या विजयाचा उत्सव करतील। जेव्हा लक्ष्मणाच्या मृत्यूची बातमी मिळेल तेव्हा शंखनाद करा, नगारे वाजवा, ज्यामुळे सीतेलाही शुभ बातमी कळेल। जा